अभी हम रहस्य पाठ का स्पष्टीकरण देखेंगे। ये स्पष्टीकरण में आपको हमारी मातृभाषा में मतलब मराठी में समझाऊंगी। आता अपन बघूया रहस्य का कथेची रहस्यमय कहानी। आर्यन नावाचा एक छोटा मुलगा त्याच्या मामाच्या गावाला गेला होता। तिकडे त्याच्या मामाच्या गावामध्ये एक छोटी हवेली होती। त्या हवेलीमध्ये सगळं जंगल वाढलेलं होतं, ती खूप जुनी होती। तिकडे येण्या जाण्यासाठी लोक घाबरत होते। का घाबरत होते बरं ते आपण आता बघूया। त्या हवेलीमध्ये जायला कोणालाही मना होती। का बरं मना केली असेल तिकडे जायला? तिकडे सन्नाटा असायचा। सन्नाटा म्हणजे नीरव शांतता। सन्नाटा म्हणजे काय? नीरव शांतता असायची तिथे, कुणीही जायचं नाही तिकडे। एकदा काय झालं, आर्यनी मनाशी ठरवलं की मला तिथे जाऊन बघायचंच आहे, त्या हवेलीमध्ये आहे काय, तिथे लोकांना जायला मना का केलंय, लोक जायला नको का म्हणतात तिकडे। मग तो एक दिवस ठरवतो आणि त्या रात्री तो जातोच उठून। आणि तो काय करतो माहितीये का? तिथे जातो हळू 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 आणि बघतो तर सगळीकडनं बंद असते ती हवेली। मग तो थोडस इकडे तिकडे वरती खालती बघतो आणि वरती त्याला दिसत की जी वरच्या बाजूची जी खिडकी आहे ती वरच्या बाजूने उघडी आहे। आणि मग तो तिथे चढून त्या खिडकीतन आतमध्ये डोकावतो आणि बघतो तर काय, एवढी भली मोठी निशीवाली जाळी जाळी माणसं बसली आहेत, गले लठ्ठ माणसं बसली आहेत। त्यांच्या हातात चिकन आहे, मांस आहे आणि ते असं तोडून तोडून खात आहेत। एका ठिकाणी बाटल्या पडलेल्या आहेत, त्यांच्या हातात मोठमोठ्या बंदुका आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये कारतूसांची माळ आहे, मोठी मोठी कारसूत जी बंदुकीमध्ये घालून लोकांना ठाई शूट करता येत। आणि तो हे सगळं पाहून घाबरतो की अरे बापरे, म्हणून तिथे यायला मना केली लोकांना। अच्छा, मग तो हळूस तिकडनं खाली उतरतो आणि आपापल्या मामाच्या घरी जाऊन झोपतो।